नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. कडकनाथ पालनात कोट्यवधींचा घोटाळा. सांगलीत पैसे तिप्पट करण्याच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची लूट. महारयत कंपनीचा कारनामा. मंत्री पुत्राचा हात असल्याची चर्चा. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई. सांगली कोल्हापुरातल्या महापुरासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. सरकारी मदत तुटपुंजी असल्याचा याचिकाकर्ते डॉक्टर अमोल पवार यांचा दावा. सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. त्याच्यातील प्रमुख मुद्दे असे आहेत की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8 लाख लोकांना जवळजवळ हा महापुराचा फटका बसलेला आहे. 3 लाख लोकं विस्थापित करण्यात आलेली होती. 45 लोकं मरण पावली. हजारो जनावरं मरण पावली. लाखो करोडो रुपयांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. तर या ठिकाणी याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार आणि अशा स्वरूपाच्या भविष्यामध्ये अशा अडचणी येऊ नयेत म्हणून याच्यावरती स्ट्रॉंग निर्णय, स्ट्रॉंग काहीतरी डिसिजन्स घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रमुख महत्त्वाचा मुद्दा आम्हाला असा वाटतोय की केंद्रीय जल आयोगाने जे काही गाईडलाईन्स घालून दिले आहेत. छत्रपतींचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय घ्या, अन्यथा रामोशी समाज रस्त्यावर उतरे. गोपीचंद पडळकर यांचा इशारा. बानुरगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता, स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक ठिकाणच्या माहित्या गोळा करणं आणि ते राजांच्यापर्यंत पोहोचवणं, असे शूरवीर बहिर्जी नाईकांच्या या मानवंदना कार्यक्रम MM ग्रुपचे अध्यक्ष माननीय मोहन मदनेनाना यांच्या वतीनं दरवर्षी तो केला जातो. आज ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रामोशी समाजाचे सर्व तरुण युवक मित्र, वडीलधारी मंडळी आणि माता भगिनी मानवंदनाच्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहेत. बीडमध्ये चुलता पुतने वाद पेटला. अरे रावणा या वयात धनुष्य उचला तर उगीच बरगड्या मोडतील. संदीप क्षीरसागरांचे जयदत्त क्षीरसागरांवर शरसंधान. ही घडीचे काटे बनबडले, धनुष्य आता हातात घ्या. मी मनात म्हणलो, अरे बाबा तुमचं वय 75 वय झाले, या वयात काही उद्योग करू नका. अरे रावणा, अरे जाऊ ना, 75 वयात धनुष्य नसलं काय उचलं गेलं तर बडगडे फुटायचं काम होईल. मधी एक पत्र आमच्या एक माणसाने तिथे काढलं होतं आणि व्यवस्थितपणे त्यांनी जे उद्घाटन केले ह्याच्या संदर्भात मांडलं. साहेब त्यांनी उत्तर त्याचं दिलं, ही तर म्हणे वांदर सेन आहे म्हणले. भाऊ साहेब बरोबर आहे, पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही साधी सुनी वानर सेना नाही माझ्या सहित, ही वानर सेना या गर्विष्ठ रावणाची लंका चालणार नाही. जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांकडून पेंटरची उपमा, तर शिवसेना कारपेंटर असल्याचं सांगत सूचक इशारा. महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं सांगलीमध्ये उड्डाणपूल व्हावे यासाठी सर्व पक्षांच्या वतीने रास्ता रोको. काँग्रेस राष्ट्रवादीला आणखी एक धक्का. बार्शीचे आमदार दिलीप सोपालांची राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी. 28 ऑगस्टला मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार. त्याप्रमाणे मधल्या आठवड्यात मी अनेकांशी बोललो, त्यांची मतं जाणून घेतली. आज रोजी शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा असा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे.
राष्ट्रवादीचा राजीनामा नेमकं कधी देत आहे आणि प्रवेश राष्ट्रवादीचा नाही, आमचा जो राजीनामा आहे त्याचा राजीनामा मी उद्या अध्यक्षांकडे देणार आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ. काश्मीर प्रश्न हा भारत पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा. काश्मीर प्रश्नी मध्यस्थीची इच्छा व्यक्त करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उत्तर. ट्रम्प यांचाही युटर, पाकिस्तानला झटका. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.